मगाशी मी तुम्हाला एक कोडं घातलं होतं ज्याच्यात राणी, कंसल आणि विनीत होते. आता या कोड्याचं उत्तर बघूया. या कोड्यात अवघड गोष्ट ही आहे की तिघांनी एकाच जागेवरनं एकाच वेळ सुरुवात केली, पण तिघांचे वेग वेगवेगळे आहेत. आता गोष्ट तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला हे तर माहितीच आहे की विनीत हा राणी आणि कंसलच्या मध्येच राहणार. तो तिकडे असल्यामुळे आणि राणी ही कंसलहून जास्ती वेगाची असल्यामुळे ती पुढे व कंसल मागे राहणार. हे सगळं ठीक आहे, पण प्रश्न तर होता विनीतबद्दल, म्हणजे तो नक्की असणार कुठे आणि राणी आणि कंसलच्या मध्ये तो किती वेळा चक्कर मारणार. हे समजणं तर फारच कठीण वाटतं. कधी कधी तर वाटतं की विनीत सर्वात वेगवान असल्यामुळे तो तर राणीच्या पण पुढे निघून जाणार ना. म्हणजे नक्की घडतंय काय, मला तर काहीच समजत नाही आहे. थांबा, आपण असं करूया, आपण हे सगळं उलट्या दिशेने पळवूया आणि मग काही समजतंय का ते बघू. आता आपण पिक्चर रिवाइंड करतोय असा बघूया. एका तासानंतर आपल्याला एवढं तरी माहिती आहे की राणी गेटपाशी होती आणि कंसल तिच्या मागे 2 किलोमीटर होता. विनीत कुठेतरी या दोघांच्या मध्ये होता. आता त्याचं तोंड इकडे होतं का तिकडे हे आपल्याला माहिती नाही. आता घड्याळ जसं उलटं पळायला लागेल तसं कंसल आणि राणी दोघेही सुरुवातीपाशी पळायला लागतील आणि विनीत हे या दोघांच्या मध्ये. आता एवढं तरी निश्चित आहे की 60 मिनिटं जेव्हा संपतील तेव्हा तिघही सुरुवातीच्या स्थानाला एकत्र पोचतील. म्हणजे गेटपाशी विनीतचा चेहरा कोणाकडेही असता तरी 60 मिनिटं पहिले तो तर दोघांबरोबर उभा होता. म्हणजे चेहऱ्याचा फरक पडायलाच नाही पाहिजे. एवढा सगळा विचार केल्यावर आपण एवढंच म्हणू शकतो की या सगळ्या प्रकरणाची जेव्हा शेवट झाली तेव्हा विनीत हा कंसल आणि राणीच्या मध्ये होता हे खरं, पण त्याचा चेहरा हा कुठेही असू शकतो. म्हणजे कंसलच्या दिशेने पण असू शकतो किंवा राणीच्या दिशेने पण असू शकतो आणि नक्की कुठे चेहरा होता हे सांगणं शक्यच नाही आहे. अशा प्रकारे कंसल, राणी आणि विनीतच्या कोड्याचं उत्तर आहे की या कोड्याचं खरंच काही उत्तर नाही आहे.